बड्या धनिकांनी कर्ज थकवल्यानं बँकांना झालेला तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकार 88,000 कोटींची तरतूद करीत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडील कर्ज वसुलीसाठी त्यांची भांडीकुंडी रस्त्यावर आणत त्यांच्या आबरूचे धिंडवडे काढले जातात। त्यामुळे शेतकऱ्यांबाबत सत्ताधाऱ्यांच्या नीती आणि नियतीमध्ये खोट असल्याचं दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे। पारनेरचे माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जन्मगावी वासुंदे येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते। विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर यावेळी माजी मंत्री मधुकर पिचड, यशवंतराव गडाक, दादा कळमकर, आमदार अरुण जगताप, आमदार वैभव पिचड, आमदार राहुल जगताप यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील आणि तालुक्यातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पवार पुढे बोलताना म्हणालेत की शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दूर करून त्याला स्वाभिमानानं जीवन जगता यावं, यासाठी आम्ही 72,000 कोटींची कर्जमाफी दिली होती। मात्र 56,000 कोटींची सरसगट कर्जमाफी करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात मात्र काही ना काही कारणं देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत। फडणवीस सरकार कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांना उपाशी ठेवायला निघालं असून त्यांची कर्जमाफीची घोषणा म्हणजे लबाडाच्या घरचं जेवणाचं अवतान असल्याचा टोलाही पवारांनी यावेळेस लगावलाय। आम्हा लोकांना तुम्ही संधी दिली आणि त्यावेळेला मला असं होतंय की एका फटक्यात समज बँकेचं कर्ज आम्ही लोकांनी माफ करून टाकलेलं होतं। आता अनेकांनी उल्लेख केला की शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ केलं, त्याची सुरुवात अक्षरशः झाल्यापासून होती आणि त्याचं महत्वाचं कारण हे आहे की आम्ही देशामध्ये बघतो, आजही बघतोय, कालच्या 3 दिवसापूर्वीच्या वृत्तपत्रामध्ये बातमी कदाचित तुमच्यापैकी कुणीतरी वाचली असेल की केंद्र सरकारने बँकांना झालेल्या तोट्याच्यासाठी 88,000 कोटी रुपये बँकेत भरायचा निर्णय घेतला। हा 88,000 कोटीचा तोटा कुणी केला? शेतकऱ्यांनी नाही, शेतमजुरांनी नाही, दलितांनी नाही, वचक्या विभक्तांनी किंवा वचकंती करणाऱ्या धनगरांनी नाही, बऱ्या बऱ्या धनिकांनीही केला, बऱ्या बऱ्या कारखानदारांनी हा तोटा केला किंवा रक्कम थकवली। आज केंद्र सरकार 88,000 कोटी रुपये त्यांच्यासाठी भरण्याचा विचार करते आणि खेड्याफाड्यातल्या माणसाच्याकडून जर रक्कम थकली तर त्याची भांडीकुंडी बाहेर काढली जातात आणि त्याच्या अभूचे धंडवळ केले जातात। ही स्थिती बदलली पाहिजे आणि ही स्थिती बदलण्याच्यासाठीच या कर्जमाफीच्या संबंधीचा निर्णय आम्ही लोकांनी घेतला होता, तुम्ही लोकांनी त्याला मनापासून ती साथ दिली। आज तुमच्या डोक्याचं ऊसं कमी करायचं, लोकांना वाटतं की ऊस लावावा, पण ज्यांनी ऊस लावला आणि कारखानदारी केलीच्या सगळ्यांची झोप उडाली आणि त्याचं कारण हल्ली केंद्र सरकारने जे धोरण ठरवलंय त्यामुळे त्या ऊसाची किंमत द्यायची ताकद आज अनेकांची राहिलेली नाही आणि त्यामुळे ते पीकसुद्धा साखरेच्या किमतीच्यामुळं अडचणीतील काय अशा प्रकारची चित्र दिसत आणि सगळं का घडतंय? त्याचं कारण शेती आणि शेतीमालाच्या संदर्भात आणि शेतकऱ्याच्या संदर्भात सध्या ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांची नीती आणि नियत काय यामध्ये गुंतवलेली आहे। आज शेतीमालाच्या किमती घसरल्या, ज्वारी बाजरी गहू तांदूळ या सगळ्या गोष्टीच्या किमतीचा प्रश्न निर्माण झाला। कुणाला जीव द्यावसा वाटेल? घर दार फोरं वाळं सोडून शेतकरी आत्महत्या करतोय ही काही लहान गोष्ट नाही। त्याला प्रपंच चालवण्याच्या संबंधीची काळजी ही इतक्या टोकाला गेली की मी प्रपंच चालवू शकत नाही म्हणून शेवटी आत्महत्याच्या रस्त्याला जातोय आणि म्हणून मी केंद्र सरकारमधल्या मोठ्या लोकांना सांगितलं की हे घालवायचं असेल तर शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज कमी करूया, त्याला व्याज याच्यामध्ये सवलत देऊया, त्याच्या घामाची किंमत त्याच्या घरात जाईल याची आपण काळजी घेऊया। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर।